तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो असतो त्याला नागपूर मध्ये मॅडमचे खूप हाल झालेले आहे, हाल म्हणजे बेहाल झालेला चेहरा पाहू शकता तुम्ही। पूर्ण 3 घंट्याची झोप घेतली, झोप नाही घेतली, तिचा जीव मळमळ करू लागला थोडासा। नमस्कार नागपूरकर, आम्ही पोहोचलेलो नागपूर मध्ये नागपूर बस स्टॉपवर। 3 घंट्याचा प्रवास झालेला आहे, मॅडमने रपारप झोप घेतलेली आहे आणि फटाफट डोकं दुखलेलं आहे मॅडमचं। तर आता आम्ही पदयात्रेचा आनंद घेऊन निघालेलो आहो। तर आता आम्ही सगळ्यात पहिले कोणाकडे जाणार ते आम्ही तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्ये। तर चला पहिले आता गाडीची सोय करतो आम्ही, कसं कसं जायचं काय करतं ते पाहू आता। तर मित्रांनो आम्ही नागपूरमध्ये थोडंसं कणी हरपल्यासारखं झालेलं, रस्ता काही आम्हाला समजून राहिला, पण हे बाईपा कुठं चालली काही माहीत नाही, काही नाही चालली तर रस्ते जिकडे रस्ता तिथला मोकळा तिथं चालली, मला पण घेऊन चालली रस्ते बांधले ना मग। हो तर नागपूरमध्ये आता आम्ही कोणत्या ठिकाणी आलेलो, कोणत्या रस्त्यावर आहो बापू? ते फोनवर बोलत आहे त्यांनी जा कुकडे कुकडे, हा कुकडे लेआउटवर आलेलो आम्ही आता। तर आता आम्ही इथून आता ह्या पाहिलेला ह्या रस्ता आहे, ह्या इकडनं पाहू शकता। तर आता आम्ही एका चांगल्या घरी चाललेलो, एक काय म्हणू बाबा त्याला सरप्राईज आहे अशा व्यक्तीकडे आम्ही चाललेलो, आणि ते सरप्राईज काय आहे ते रश्मी सांगणारच आहे तुम्हाला आता। देव पण बापून बदला तर आम्ही आलो आहो आरतीकडे, तिला करून देतो पहिले। आरतीकडे आलो आहो, तुम्हाला माहिती आहे माझी मैत्रीण आरती, तुम्ही पाहिलं असेल मी आणि मनुष की। आता हे जेवाल वाढते काय म्हणते सानं, हा काही नाही म्हणा सानांचे दोस्त आले, सानांचे दोस्त आले, सारे काय म्हणते सानं तिकडे पायच असता कार्यक्रम म्हणते, मी पण ते काकाला फिरून आणतो म्हणते सारीकडे आहे ना, पण मग व्हिडिओ कोण काढेल आता लेडीजचा प्रोग्राम आहे ते पाहिजे नाही, लड्डू 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 फुटते आता जेवण वाढत आहे छान, तिने पनीरची भाजी केली गुलाबजामून जिरा राईस मस्त। आता आम्ही आता जेवणार आणि मग आम्ही तयार होणार आणि मग कार्यक्रमाला जाणार। आलू काय केलं, आलू पण नाही मटर पनीर, मटर पनीर चालून सांगतो मटर पनीर असं आहे। गुरुल कोण नाही आणलं मी मला तुले आवडते गुरु, आता आमचं हॉल झालं की नाही तर मग हे असं मंदिर आणणार, हॉल नाही आहे ना विचारे मंदिर मंदिर ते तर जेवण चालू आहे, मी पण जेवत आहे मस्त भाजी झाली कढी पुरणपोळी एक नंबर झाली। जेवण झाल्यानंतर आम्ही मग कार्यक्रमाला निघालो तयारी करून। तर मित्रांनो मॅडम तयार झालेल्या आहे कार्यक्रमासाठी, तुम्ही मॅडमचा लुक पाहू शकता, मी तुम्हाला परफेक्ट लुक दाखवतो, थांबा मॅडम इकडे पा, हे पा इकडे पा मॅडम असे उभे राहणार सर, बाप। तर आम्ही आता निघालो कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये, बस तिथे आम्ही थोड्या वेळात पोहोचू। तिथे मी आणि सिने आणि नाट्य अभिनेत्री पूजा पिंपळकर मॅडम पण होत्या, आम्हा दोघांना गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं होतं, खूप छान वाटत होतं। एक पडद्यावरची कलाकार आणि एक रील्स बनवणारी कलाकार, इथे रील्सने खरंच एक सामान्य व्यक्तीला कुठून कुठपर्यंत नेलं, एक सामान्य व्यक्ती पण काही करू शकते याच्यातून हे दिसून पडते, आणि एक मोठ्या पडद्यावरची कलाकार। नंतर मॅडमनी आम्हा दोघांना सर्वांची ओळख करून दिली आणि खूप छान वाटत होतं, खूप मोठ्या संख्येने लेडीज उपस्थित होत्या आणि आमचं जे स्वागत आहे ते खूप जोर शोरमध्ये झालं, हे तुम्ही माझ्या रील्समध्ये बघितलेलंच आहे।
आम्हा दोघांना स्टेजवर बोलवून आम्हाला छान एक छोटंसं प्लांट देऊन आमचं स्वागत केलं आणि आमची ओळख करून दिली. तसे सर्वजण मला लकीली खूप सगळे लेडीज जवळजवळ मला ओळखत होत्या. मला खूप छान वाटत होतं कारण काही लोक असे म्हणत होते की बा रश्मी तू एका घरगुती लेडीजला सामान्य लेडीजला तू छोट्या पडद्यावर तू प्रेझेंट करते बा. त्यानंतर एक सुंदरसा वेलकम डान्स करण्यात आला आणि विशेष म्हणजे सगळ्या ह्या अर्धवयीच्या वरच्या लेडीज होत्या, 40 वरच्या लेडीज होत्या, काही यंग पण होत्या पण सर्वात जास्त ओल्ड लेडीज होत्या आणि ह्या दोघीजणी मॅडम होत्या, ह्या जज होत्या. त्यानंतर हे जे दोन कॅरेक्टर होते इतके जबरदस्त होते, शांताबाई आणि त्यांचे पाहुणे खूप छान त्यांनी एक एंटरटेन केलं. एक असते ना एक डिश असते आणि त्याच्यामध्ये एक मसाला असते, बस हे दोघंजण तसेच होते. खूप छान त्यांनी मध्ये मध्ये येऊन एंटरटेन केलं छानपैकी. त्यानंतर मग एक स्पर्धा झाली नववधूंची, प्रत्येक स्टेटचे एक एक नववधू तयार झाले होते. प्रत्येकजण कॅटवॉक केलं प्रत्येकाने, त्यानंतर सगळ्यांनी आपापलं इंट्रोडक्शन दिलं. कोणी बुद्धिस्ट, कोणी कॅनेडियन, कोणी पंजाबी, कोणी गुजराती, कोणी मराठी, कोणी साऊथ इंडियन. त्यानंतर खूप सगळे असे डान्स झाले आणि खूप सगळ्यांनी बिलकुल आपलं म्हणजे 100% त्यांनी प्रेझेंट केलं स्टेजवर. असं वाटतं छान गॅदरिंग होतं, जसं आपण स्कूलमध्ये गॅदरिंग करतो, आपण वर्षभर वाट बघतो, अशी यांची खूप सुंदर अशी गॅदरिंगच होती आणि खूप छान छान डान्स केले सगळ्यांनी. त्यानंतर मग आम्हाला इथे पुन्हा बोलवलं आणि नंतर त्यांनी आम्हाला स्टेजवर दोन दोन शब्द बोलायला लावले. तर आता चला मी काय बोलले तुम्ही नक्की ऐका. पूजा मॅडम, हॅलो हॅलो. सर्वप्रथम सगळ्यांना सप्रेम जय भीम. पहिले तर दिलगिरी व्यक्त करते कारण सगळ्या बायका अगदी वेळेवर जमल्यात हे अहो भाग्य म्हणायचं. आणि मी उगीच आपला अंदाज लावत बसली की होईल 10-15 उशीर आणि मला जरा यायला वेळ झाला त्यामुळे जरा प्रोग्राम खोळवला, त्याबद्दल खरंच माफी मागते. आणि मला असं वाटतं की मी नागपूरचीच आहे, मी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे पण पहिले आपण सुरुवात एक्साइटमेंट ज्यांच्याबद्दल होती त्या रश्मीपासनं करूयात. त्या अमरावतीवरनं आल्या आहेत आणि धावपळ करत सगळ्या गोष्टी बायकांना माहिती आहे काय काय करत ती ते आली असेल. तर पहिले आपण तिचं इंट्रोडक्शन ऐकूया. मी तुमच्यातलीच आहे, मी नंतर बोलते. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम. अजून मोठ्याने नवरोबा बसलाय घरी मनन, नवऱ्यावर तुम्ही बो बोलता इथं आवाज करा जय भीम जय भीम जय भीम जय भीम. तर आज मला इथे संजीवनी सखी सन नागपूर यांनी बोलवलं त्या पूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते कारण अमरावती तर प्रत्येक ठिकाणी मला बोलवत आहे पण आपल्यापासूनच नाचाची उडायचा शौक होता. काय लय खिळा होता, एवढा जबरदस्त खिळा होता पण तुम्हाला माहित आहे मी मले काही करू नये ते आपल्या याच्यात हे नाही जमत बाई ते नाही जमत बाई, हसू नको बाई, उडू नको बाई, ते कुठंतरी एका एक माई कला ते दबून दबून राहिली. अरे या गाऊनवरच राहते आताही म्हणते म्हणा पण आता काही फरक नाही पडत, बस असेच म्हणत जाय. हे तर झाला एक कॉमेडीचा पार्ट पण मला इथपर्यंत याने मला लय स्ट्रगल करावं लागली. 2017 पासून मी व्हिडिओ काढत राहिली, ऑफिसमध्ये मी जॉब करते CA आता 5 सोडून दिला ठीक आहे. त्याच्यात बदनाम करून ठेवला, हे मी टिकटॉकच पाहिजे सर, हे रश्मी मॅडम मी टिकटॉकच पाहिजे, तिला काय लावलं यायला टिकटॉक पाहिजे टिकटॉक पाहिजे. आणि तेच माई कला आज मला इथं आणली. तर माझा एकच म्हणण्याचा उद्देश आहे की आपल्या जी कला असते ती कला म्हणा किंवा कुठला गुण, कुकिंगचा गुण, खेळण्याचा गुण किंवा ॲक्टिंगचा गुण किंवा मेहंदीचा, खूप साऱ्या आपल्या स्त्रियांमध्ये खूप सारे गुण असतात. तर आपल्या गुणाला पहिले वाव द्या. जे मी 18 कमवलं पगाराच्या ह्याच्यात 1000 रुपयापासून 300 रुपयापासून मी आज या कलेच्या मार्फत
सॉरी मार्फत मी 5 महिन्यात 18 वर्षाची कमाई करून बसली. आज आहे कलेच्या मार्फत एवढी ताकद असते जे आपल्याला येते त्याच्यामध्ये. तर एक लक्षात ठेवा, आपल्याला जे येते तेच करायचं. आणि मला खूप अडचणी खूप गेल्या. मला माझे लहान लहान मुलं होते, माझी सई 3 महिन्याची असताना मी तिला आईकडे सोडून जायची ऑफिसला, कारण आमचं फायनान्शियल कंडिशन खूप खराब होती. आणि त्याच्यामुळे कधी कधी तिला दोन समजा ऊन लागली, उन्हाळ्यात समजा नेताना तिला ऊन लागली तर 2-2 दिवस ती पाण्यात राहायची. मी तिला दूध पण पाजायला जाऊ शकायची नाही, कारण मला सुट्टी नाही द्यायची. मी हे दिवस काढले आणि खूप रडले, खूप झालं. पण हिचे पप्पा म्हणायचे की बस सोडून दे ऑफिस, काय करतो दुसऱ्याच्या हाताखाली नको करू. ते माझ्यासाठी म्हणायचे, पण मला माहित होतं की बा आपली कंडिशन काय आहे. पण हे माझ्या नवऱ्याचा मला खूप सपोर्ट आहे की ज्यांनी मला इथपर्यंत आणलं, कारण नवऱ्याच्या सपोर्टशिवाय आपण काहीच करू शकत नाही. एक तर असते सपोर्ट नाही करा, नाहीतर एक तर सगळ्यांच्या विरुद्ध जाऊ करा. पण आपल्याला जे वाटते तेच करायचं. मी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे, मलाही माहीत नव्हतं की मी एवढा संघर्ष केला. ज्या दिवशी जोश टॉकच्या प्लॅटफॉर्मवर मी माझा इंटरव्ह्यू दिला, मी आजपर्यंत सोशल मीडियावर सांगितलं नव्हतं की माझं इंटरकास्ट मॅरेज आहे, मी पाटील आहे आणि मी जर्मनीमध्ये लग्न केलं. मला माहीत आहे लोक ट्रोल करतील, विनाकारण महापुरुषांचा अपमान करतील, म्हणून मी कधीच नाही सांगितलं. ते मी सांगितलं जोश टॉकच्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर. तर तुम्हाला विश्वास नाही येईल, ज्यावेळेस मी जोश टॉकचा इंटरव्ह्यू देऊन बाहेर आली, त्यावेळेस मी अक्षरशः 1-1.5 तास रडली की म्हटलं माझा इंटरव्ह्यू हा पल्टीच नाही झाला पाहिजे, म्हटलं नाहीतर विनाकारण ट्रोल करतील. पण मला हे माहीत नव्हतं माझा संघर्ष मी असा सांगणार, आणि लोकांनी तो एवढा पॉझिटिव्ह घेतला की मला माझ्या आमच्या एरियामध्ये गाडगेनगरमध्ये सगळं यंग जनरेशन आहे. त्या मी जेव्हा जाते तेव्हा ह्या अशा टीनेजच्या मुली येऊन मला म्हणतात, ताई तुझा जोश टॉकचा व्हिडिओ पाहिला, तू शेवटी जो मेसेज दिला की पहिले आपल्या पायावर उभं राहायचं मगच लग्न करायचं, तर तो ते आम्ही खूप आम्ही मोटिवेट झालो म्हणे त्याच्यापासून. तर मला तेव्हा आश्चर्य आहे, तर मग मी माझाच व्हिडिओ 3-4 वेळा शांततेने ऐकला, तर माझ्याच डोळ्यात माझी स्टोरी ऐकून मलाच पाणी आलं. पण मी म्हटलं पण मी म्हटलं खूप चांगलं झालं की माझ्यापासून काहीतरी पॉझिटिव्ह वाईब्स गेल्या आणि खूप सगळ्या लोकांनी त्याच्यातून काहीतरी म्हणजे मोटिवेशनल मेसेज घेतला. तर मी आताही जर ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर माझा जोश टॉकचा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. जोश टॉकचा व्हिडिओ आम्ही बघितलेला आहे मॅडम, खरंच खूप म्हणजे इतक्या दुःखातून वर आलेली रश्मी आपल्याला इतकं हसू शकते. त्यांचं पूर्वायुष्य पाहिलं तर खरंच तो व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी येतं, आणि तरीही ती लेडी आज हजारो लाखो लोकांना हसवते आहे, हे त्यांचं शक्तीस्थळ आहे. खूप खूप अभिनंदन. जबरदस्त जबरदस्त, थँक्यू रश्मी मॅम, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलात आणि आमच्या कार्यक्रमांची शोभा वाढवलेली आहे. त्या आयोजक ज्या मॅडम होत्या त्यांनी मला नाश्त्याला नेलं, जेवायला नेलं, रश्मी तू खा काय खायचं आहे, पण तुमचं प्रेम एवढं होतं की मला म्हणजे त्यांनी सांगू नाही शकत. मला खूप छान वाटत होतं, सगळेजण मला पकडत होते की रश्मी फोटो घे, एक फोटो तुझा खूप व्हिडिओ खूप आवडतात, आम्ही आमचं मूड खूप फ्रेश होते. आणि असं नाही, लहान मुलापासून तर पूर्ण एजेड बाईपर्यंत सगळेजण माझे व्हिडिओ बघतात, सोबत बघतात, सासू सुना सगळ्या मैत्रिणी. मला खूप छान वाटत होतं सगळेजण म्हणायचे राहू द्या हो, तिला जेवू द्या, तिला काही खाऊ द्या. पण सगळ्यांना असं वाटत होतं ताई म्हणे आम्ही थांबणार नाही, तुम्ही निघून जा. म्हटलं नाही, मी शेवटपर्यंत आहे तुमचं, हे असंच मी पूर्ण कार्यक्रम करून जाईल आणि सगळ्यांना तुम्हाला काय पाहिजे मी ते तुम्हाला देऊन जाईल. त्यानंतर बघा खूप सुंदर परफॉर्मन्स चालू झाला होता. ह्या दोन लेडीजनी तर एकदम म्हणजे आग लावून दिली होती बिलकुल स्टेजवर. छान टिपटिप बरसा जे होतं ते गाणे आहेत ना, ते मस्त गाणे. त्यानंतर याच्यामध्ये एक गाणं अजून होतं, 2-3 गाणे त्यांची असे फ्युजन होते. त्यानंतर होतं सावन मे लग गई आग दिल मेरा, त्याच्यामध्ये मग माझ्याकडनं राहवलं नाही गेलं आणि मी मध्येच उठली आणि मी त्यांच्या गाण्यामध्ये मध्येच परफॉर्मन्स करून टाकला. तर तो तुम्हाला नक्की तो पाहायला मिळणार थोड्याच वेळात, कारण की कसं आहे यांना चिअरअप करायला आपणच असतो. सगळ्या लेडीज शांततेने बघत होते, मी लहरे तर शांतता काही बरी नाही आहे. म्हटलं रश्मी काही धमाल झाली पाहिजे, बस यांचा जसा डान्स चालू होता यांच्या डान्सच्या वेळेस जसं मिक्का सिंगचं सॉन्ग लागलं, बस मी चालू झाली. सावन मी लग गई, त्यानंतर सगळेजणी येत होत्या जवळ, सगळेजणी फोटो काढत होत्या, सगळ्याजणी बोलत होत्या. मला खूपच आनंद येत होता, असं वाटत होतं की सगळ्यांशी आपलं बोलणं झालं पाहिजे, सगळ्यांना ज्यांना ज्यांना माझ्यासोबत फोटो काढायचे होते
सर्वांना फोटो काढू दिले. मी म्हटलं तर काढून घ्या, म्हटलं आपण काही एवढी मोठी सेलिब्रिटी नाही आहे, जे आहे आपण ह्या सामान्य स्त्रियांनीच मला वर आणलं आहे, कारण ह्या माझ्यामध्ये कुठेतरी स्वतःला बघतात म्हणून मी खूप प्रोग्राम एन्जॉय केला आणि त्यांनाही करवला. काही व्हिडिओ माझ्या हस्बंडने शूट केले, काही व्हिडिओ माझी मैत्रीण आरती जिच्या घरी मी आली होती तिने शूट केलं. खूप छान वाटत होते. काही काही उभे शूट व्हिडिओ घेण्यात आले होते, काही आडवे त्याच्यामुळे पूर्णपणे घेऊ शकले नाही. हा एक डान्स होतो निशाना तुला कळला ना, इतका सुंदर डान्स होता हा. मस्त चौघींनी इतकं छान केलं आणि त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचा सिंक्रो एवढा जबरदस्त होता की मी सांगू शकत नाही. हा पूर्ण डान्स माझ्याकडे आहे. मी हा एक वेगळा डान्स यूट्यूबवर मी नक्की टाकेन, मला खूप आवडला. तसे तर सगळे डान्स एकदम बढिया होते. आणि त्याच्यानंतर मग लकी ड्रॉचं हे झालं, त्याच्यामध्ये आम्हाला चीट काढायला लावल्या आणि 4-5 प्राईज होते. मग आम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशन केलं आणि प्राईज ज्यांना मिळत होतं त्या पण मस्तपैकी नाचत येत होत्या, कारण म्युझिक लागत होतं. आणि मी पण मस्त स्टेजवर एन्जॉय केलं. मी खूप प्रोग्राम एन्जॉय केला. मला एकदम स्टेज आणि प्रोग्राम स्टेज एकदम फाळून टाकायचं होतं. मी म्हटलं नाही रश्मी, आपल्याला बोलवलं, आपल्याला ज्या उद्देशाने बोलवलं, एक मोटिवेशनल, एक एंटरटेनर. तर मोटिवेशनलमध्ये तर जो स्टॉक पाहिलाच होता, पण एंटरटेनिंग ते बघतच होते माझे व्हिडिओज, पण मला यांना इथे एंटरटेन करत होतो. त्यानंतर बघा सगळेजण एन्जॉय करत होत्या, जेवढेजण होते, आणि खूप सुंदर सगळ्यांनी प्रोग्राम एकदम एन्जॉय केला. सर्व लेडीजने, एकही असे नाही, एकदम आईच्या, आपल्या सासूच्या, आपल्या आजीबाईच्या वयापासून तर यंगपर्यंत सगळ्यांनी प्रोग्राम एन्जॉय केला. आणि मी खूप एन्जॉय केला आणि एन्जॉय करवला. मी म्हटलं यांना असं कसं आपल्याला कुठे बोलवतात, आपली एक खूप मोठी जबाबदारी वाढून देते की त्यांनी आपल्याला बोलवते सार्थक झालं पाहिजे त्यांचं आपल्याला बोलवणं. बघा खूप एन्जॉयमेंट चालू होती, म्युझिक वाजत होते आणि प्राईज देणे चालू होते. खूप छान कार्यक्रम होता, खूप मान सन्मान दिला, खूप खूप प्रेम मिळालं नागपूरमध्ये. माझा फर्स्ट प्रोग्राम होता पण खूप बढिया झाला, मी सांगू नाही शकत. धन्यवाद संजीवनी सखी संघ नागपूर ह्या टीमला. आणि बोला ताई, रश्मीबद्दल काही बोला आता. रश्मी सोनवणीला मी आज काही एनर्जेटिक व खूप छान परफॉर्मन्स होता. एनर्जी आणि लोकांचं तिच्या बाबतीतलं जे कौतुक आहे ते आज बघायला मिळेल की ती खोटं नाही आहे. खूप छान आणि इतकं डाऊन टू अर्थ होती की सगळ्यांसोबत सगळ्यांना मिसळून तिने इतका माहोल क्रिएट केला. अगदी मस्त, खूप यशस्वी हो, मोठी हो. आणि हा सुद्धा जेव्हा टी व्ही कलाकार आहे, सिने कलाकार आहे, पण थोडासाही इगो तो म्हणते ना, मला वाटतं बोलणार की नाही बोलणार, पाहणार की नाही पाहणार, एक अनुभव आला आहे. अनुभव कारण मला अनुभव आला आहे आता दहीहंडीमध्ये. आणि सावित्रीचा ऍक्ट खूप सुंदर केला, तुम्ही शूट केला आहे ना. मी तर नागपूरकरांनी नेहमी नेहमी बोलावा तिला. हा नागपूरकर, स्पेशल नागपूरकर, तुमची नागपूरची कलाकार आहे मोठी. खूप छान कार्यक्रम आयोजित केला होता. नंतर शेवटचं मग आम्ही डीजे लावून सर्वांनी धमाल केली. मी आरतीलाही बोलवलं आणि सर्वांशी नाचली. मी म्हटलं नाचून घ्या. सगळ्यांना खूप एक्साइटमेंट होती माझ्यासोबत नाचायची. मी पण नाचून घेतलं सर्वांसोबत. आणि बघा तुम्ही आता खूप सगळेजणी एन्जॉय करतो. सगळ्या जेवढ्याही मेंबर्स आहे संजीवनी सखी संघच्या, खूप सुंदर. बघा सगळेजण एन्जॉय करत आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही परत मग संध्याकाळीच निघालो घरी. आरतीला आम्ही ड्रॉप करून दिलं आणि आम्ही आरतीकडे थांबलो नाही,
त्यानंतर आम्ही मग बसने घरी आलो. तर माझा व्लॉग कसा वाटला, प्रोग्राम कसं वाटलं, माझी स्पीच कशी वाटली तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या, असंच भरपूर प्रेम राहू द्या. मी अजून छान छान डान्स करत जाईल, तुम्हाला एंटरटेन करत जाईल, कॉमेडी करत जाईल. आणि मी आता खूप छान छान व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तर मग असाच सपोर्ट राहू द्या. तुम्ही पण प्रयत्न करा आणि तुम्ही पण यशस्वी व्हा. रोज राहा, रोज रेग्युलर राहा, व्हिडिओज टाका. सगळेजण आपण एक सगळेजण छान यूट्यूबर बनू. आणि बघा, मी आरतीला बोलवलं जवळ. हे बघा, आता साईडला आहे आरती. ती ती बसली होती, तिला म्हटलं येत नाही नाही, तिच्या पायाला लागलं होतं. पण ती पण नाचली. मग आम्ही दोघीजणी खूप धूम केली. कोणतं गाणं होतं कडे? झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट गाणं होतं. बघा, तुम्ही सगळेजण छान एन्जॉय करत आहे. त्यानंतर मस्त भीमाचे गाणे लावले आणि खूप जबरदस्त नाचलो. आणि सगळेजण म्हणे माझ्यासोबत नाच, माझ्यासोबत नाच. पण मी जमेल तेवढ्या लेडीजसोबत नाचली आणि सगळ्यांना एंटरटेन करण्याचा मनापासून प्रयत्न केला. आणि मी खूप खूप आभार आहे संजीवनी सखी संघ नागपूर यांचे आणि पूर्ण होल टीमचे, ज्यांनी इतकं सुंदर प्रयोग सुंदर प्रोग्राम आयोजित केला आणि मला तिथे अतिथी म्हणून बोलवलं, एक मोटिवेशनल लेडी म्हणून बोलवलं, एक एंटरटेनमेंट करणारी लेडी म्हणून बोलवलं. आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांना, भरपूर शुभेच्छा माझ्याकडून. तुमचा हा संघ प्रत्येक ठिकाणी हो आणि सगळीकडे धम्माल होऊन जा आपल्या संघाने करा. आणि मला काय बोलू, बोलावं काही सुचून नाही आलं. पण तुम्ही एन्जॉयमेंट बघा, मला ती वेळ आठवून राहिली, खूप छान एन्जॉय केला. आणि चला आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि पूर्ण माझा व्लॉग बघा, आता डान्सेस आहे. आणि कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की 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 कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.